स्वतःला असं वाटतं की ही चळवळ जरी अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू झाली तरी तिने आता अंधश्रद्धा निर्मूलन ते वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन ते धर्मचिकित्सा, धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता ते विवेकवाद किंवा मानवतावाद असा वैचारिक प्रवास आणि काही प्रमाणित व्यावहारिक उपक्रमशीलता पूर्ण केलेली आहे. त्यामुळे मला असं दिसतं की मला उद्याच्या कार्यकर्त्यांना, तरुणांना जे आवाहन करायचं आहे ते कदाचित त्यांना बुवाबाजी भूतभानामती एवढ्यापुरतं अपील होणार नाही, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. पण मी एक संवेदनशील सजग नागरिक बनेन, आणि नुसताच संवेदनशील सजग नागरिक बनणार नाही तर मी त्या आधारे समाज जीवनात हस्तक्षेप करेन अशा स्वरूपाची एक रचना करण्याची गरज आहे. म्हणजे मी ज्याला एका वाक्यात असं म्हणतो की राजकारण करायला पाहिजे पण ते शक्य नाही, अर्थकारण आपल्या हातामध्ये नाही, धर्मकारण आणि जातकारण आपल्याला करायचं नाही, मग करण्यासारखी एकच गोष्ट उरते आणि ती म्हणजे विवेक कारण. आम्ही जे आमचं द्विदशक पूर्ती वर्ष 2010 साली चालू करतोय आणि ज्याची आम्ही पहिली परिषद विवेकी युवा शक्ती संकल्प परिषद आम्ही जी घेतोय पुण्यामध्ये 1-2-3 जानेवारीला, त्यानिमित्ताने आम्ही करणार आहोत आणि त्याला जोडूनच आम्ही हे करणार आहे जाणीवपूर्वक की सर्व जे जुने 80-90 मधले स्टॉलवर्ड्स आहेत त्यांच्या हातून जाणीवपूर्वक ती विवेकाची मशाल फुलेवाड्यामध्ये तरुणांच्या हातामध्ये देणार आहोत. म्हणजे एका बाजूला प्रत्यक्ष संघटनात्मक पातळीवर तरुण आणि दुसऱ्या बाजूला तरुणांना आजच्या काळाशी अधिक सुसंगत वाटणारा विचार या पद्धतीनं संघटनात्मक आणि वैचारिक पातळीवर पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न. आम्हालाही माहित आहे की आपण एक चळवळ जी करायला घेतलेली आहे ती चळवळ अशीच आहे की याच्यामध्ये हे अटळ आहे, काही ठिकाणी लोक सभा उधळणार, काही ठिकाणी लोक दगड मारणार. त्याच्याही पेक्षा वाईट म्हणजे लोक अत्यंत बेमुरवतखोरपणे खोट्या स्वरूपाच्या सातत्याने आपल्या विरोधी विद्वेषी प्रचार करणार की जे आपल्याला आपण असं म्हणूया की कसं काउंटरॅक्ट आपण प्रत्येक वेळेला काय करत बसणार. हां, तर या सगळ्याच्या विरोधामध्ये अत्यंत शांतपणे आणि स्वतःचा संयम न सोडता चिकाटीनं लढायचं असं आम्ही ठरवलेलं आहे, ते आम्ही लढत आहोत. म्हणजे अनेकदा माझ्या सहकाऱ्यांना असं वाटतं की एक महाराज असं म्हणाले, त्यांचं नाव मी घेत नाही कारण त्यांचं नाव घ्यायचं म्हणजे मला माझंच नाव घ्यावं लागतं, तर की नरेंद्र दाभोलकरांचे आणि एन डी पाटलांचे हातपाय तोडले पाहिजेत. सो जाहीर सभेत म्हणले, लोकमतने ठळक बातमी छापली होती पहिल्या पानावर. मग मला DSP म्हणले की तुम्ही तक्रार द्या, मी खटला दाखल करतो. मी म्हणलो मी नाही तक्रार देणार, कारण मी ठरवलेलंच आहे की ते अशा पद्धतीनं चळवळ चालवायची नाही. ते म्हणले निदान पोलीस संरक्षण घ्या, तुम्ही रात्री अपरात्री कुठेही बसने फिरता. मी म्हणलं मी पोलीस संरक्षणही घेणार नाही, कारण माझा विश्वास आहे की कदाचित जर मला मार लागलाच तर जसा तुमचा विश्वास असेल तर त्याच्यामुळे चळवळ पुढे जाते. मग म्हणले तुम्ही निदान रिव्हॉल्वरचा परवाना मागा. तर मी म्हटलं की अहो मी विवेकवादी चळवळ चालवतो, माझे हजारो कार्यकर्ते हेच काम करतात, रिव्हॉल्वर मी जर घेऊन फिरायला लागलो तर काय ते काय म्हटली काय चळवळ आहे का. तर माझं मत असं आहे की आम्ही आता हे गृहीत धरलेलं आहे की हे सगळं होणार आणि त्याच्या सकट हे जर नसतं तर कदाचित आम्हाला थोडंसं जास्त अनुकूलता प्राप्त झाली असती, जसं कायद्याबद्दल आपल्याला स्पष्ट दिसतं. पण तरी देखील मला असं वाटतं की त्याच्यामुळे अडून राहावं अशी काय आजची परिस्थिती नाही.